अद्वैत या सगळ्या माहितीबद्दल. यानंतरची बातमी आहे भिवंडीतली आणि नक्कीच चिंता वाटणारी, कारण अजूनही लोकांना समजत नाहीये का, समजून घेत नाहीत का, असा प्रश्न समोर येतोय. भिवंडीतल्या मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये प्रचंड गर्दी अजून देखील कायमच दिसते. प्रशासनानं इकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचं सुद्धा दिसून येत आहे. मुख्यमंत्री आवाहन करतायत की भाजी मार्केटमध्ये तुम्ही गर्दी करू नका, कारण तुम्हाला भाजीपाला मुबलक उपलब्ध होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी स्वतः सांगितलंय की सगळ्या अत्यावश्यक गोष्टी या दिवसभर तुम्हाला मिळणार आहेत, पण तरी सुद्धा अजूनही लोकांना समजून येत नाही. आणि आपण बघतोय की सोशल डिस्टन्सिंग सांगितलं जात आहे, पुरेसं अंतर ठेवा असं सांगितलं जात आहे, पण याचा कुठलाही आता अंमलबजावणी आणि याच्या कुठलंही नियमांचं पालन भिवंडीमध्ये होताना दिसत नाही आहे. संचारबंदी लागू आहे असं या दृश्यांकडे बघून आपल्याला वाटत देखील नाही आहे. भिवंडी शहरातल्या 3 बत्ती ते नजराणा कंपाऊंड इथल्या मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये भाजी घेण्यासाठी लोकांची भरपूर गर्दी वाढतीये. महापालिका आणि पोलीस प्रशासन आता यांनी काहीतरी यावर कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे, कारण कोणत्याही प्रकारे अंतर ठेवण्यात येत नाहीये, मास्क लावण्यात येत नाहीयेत, आणि अर्थातच एवढ्या गर्दीमध्ये संसर्ग होण्याचा धोका हा जास्त वाढतोय. ही भिवंडीतली दृश्य आहेत. भिवंडीचं मुख्य भाजी मार्केट आहे आणि या भाजी मार्केटमध्ये ही प्रचंड गर्दी आपल्याला झालेली दिसते. संचारबंदी लागू करण्यात आली आहे, पण संचारबंदीचा कोणताही परिणाम इथे दिसत नाही आहे. पुरेसं अंतर सोडा, पण इथे किमान अंतर सुद्धा 2 व्यक्तींमध्ये आपल्याला दिसत नाही आहे. मास्क लावलेले इथे दिसत नाही आहेत लोकांनी, आणि त्यामुळेच संसर्ग वाढण्याचा इथे धोका जास्त आहे. इथले पोलीस प्रशासन काय करतंय हा खरोखरच एक प्रश्न आहे, कारण पोलिसांचं लक्ष नाही आहे का, महापालिका प्रशासनाचं लक्ष नाही आहे का या सगळ्याकडे, असा सवाल आता विचारला जातोय. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे, कारण आज सकाळी 10 वाजता RBI चे गव्हर्नर पत्रकार परिषद घेणार आहेत. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर एक मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. सागर, काल अर्थमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ज्यांचं हातावर पोट आहे त्यांच्यासाठी खूप मोठी घोषणा केली, आणि त्यांनी एक अपील पण केलं आहे की EMI बाबत काही RBI ने निर्णय घ्यावा. आज जी पत्रकार परिषद होणार आहे त्यामध्ये याबद्दल काही घोषणा होऊ शकते? आज शशिकांत दास जे RBI चे गव्हर्नर आहेत त्यांची सकाळी 10 वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे. विशेष म्हणजे गेले काही दिवस अनेक राजकीय नेते तसंच सामाजिक संस्थांकडनं अशा स्वरूपाचा आवाज उठवला जात आहे की जर राज्य एक देश संपूर्ण देश एक महिनाभर लॉकडाऊन होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे बँकेचे EMI आहेत त्या संदर्भात काही सवलती मिळाव्यात. तसंच मुळात 31 मार्च पर्यंत जे काही फायनान्शियल इतर गोष्टी आहेत त्याबाबत काही निर्णय अर्थमंत्र्यांनी घेतलेच आहेत, पण आता सुद्धा जे बँकेच्या संदर्भात महत्वाची भूमिका घ्यायची आहे ती RBI लाच घ्यावी लागणार आहे, कारण की RBI बँक ही इतर बँकांची सर्वोच्च स्थान मानली जाते. त्याप्रमाणे आज कदाचित अपेक्षा आहे की गव्हर्नर जे आहेत ते सर्वसामान्यांना दिलासा देतील. EMI च्या बाबत कदाचित पुढच्या कालावधीमध्ये काही सवलत मुभा मिळेल आणि त्याचा कालावधी जो परतफेड करण्याचा आहे तो कदाचित वाढवण्यात जाण्याची शक्यता सुद्धा असेल असं म्हटलं जातं. धन्यवाद सागर या माहितीबद्दल. या पत्रकार परिषदेकडे अर्थातच सर्वसामान्यांचं विशेषतः मध्यमवर्गीयांचं लक्ष लागून राहिले. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकानं 24 तास उघडी ठेवायला राज्य सरकारनं परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ही घोषणा केली आहे. किराणा आणि औषधांच्या दुकानांना 24 तास उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वर्षा बंगल्यावर कोरोना उपाययोजनेसंदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली आणि त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचा पुरवठा करणारी दुकानं आता 24 तास उघडी ठेवणार असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेला आहे. त्यानुसार आता मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातली जी दुकानं आहेत जी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतात ती आता 24 तास उघडी ठेवणार आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. आपण आहोत असंच एका शॉपच्या बाहेर जिथे जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचा पुरवठा केला जातो आहे, आणि या इथे आपण जर बघितलं तर सर्व नागरिक जे आहेत ते खरेदी करण्यासाठी आलेले आहेत, ते देखील इथे सुरक्षित अंतरावरती रांगेत उभे आहेत. अशा प्रकारे सुरक्षित अंतरावरती रांगेत उभे राहिल्यामुळे नागरिकांना आत्मीय जायला उशीर देखील होत आहे, खरेदी करण्यामध्ये देखील उशीर होत आहे. त्यामुळे जी काही सध्या निर्धारित वेळ आहे ती देखील अपुरी पडते आहे. त्यामुळे नागरिकांची ही गैरसोय लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की नागरिकांना कुठेही अडचण होऊ नये, गैरसोय होऊ नये, या दृष्टिकोनातून 24 तास जीवनावश्यक वस्तू आणि पदार्थांचा पुरवठा करणारी दुकानं आता खुली राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना खूप मोठा दिलासा देखील मिळाला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.
आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये एक ब्रेक घेतोय, पण आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक घडामोड पोहोचवणार आहोत. त्यासाठी आम्ही घरातून बाहेर पडलोय, पण तुम्ही मात्र तुमच्या घरी राहा, सुरक्षित राहा आणि कुटुंबियांची काळजी घ्या. घेऊयात एक ब्रेक.